गोव्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अवघ्या 4 तासात 26 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या नेमक्या कारणाचा तपास करण्यासाठी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. मालवण तालुक्यातील वडाचपाट येथील 37 वर्षीय सहदेव अशोक घोगळे नामक व्यक्तीचा मृतदेह वागदेतील हायवे नजीकच्या बस स्टॉपमध्ये आढळला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 14 आणि 15 मे दरम्यान तुरळक ठिकाणी गडगडाटांसह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची तसेच 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. लॉकडाऊन असताना देखील महामार्ग आणि शहरातील रस्त्यांवर वर्दळ कमी होत नसल्यानं अखेर कणकवली पोलिसांनी दुचाकी स्वारांवर कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर सकाळपासून रांगा लावल्याचं चित्र कणकवलीत पाहायला मिळालं, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी माणगावात पेट्रोलिंग केलं. माणगाव तिटा ते माळावाडी असा 1 किलोमीटरचा पायी प्रवास करत समज दिली. मुंबई गोवा महामार्गावरून रस्त्यावरून प्रवास करणार असाल तर पत्रादेवीमध्ये गोवा पोलीस प्रत्येक वाहनांची तपासणी करून सोडत आहेत. तसेच कोकण रेल्वे मार्गावरून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना कोविड निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केलाय. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गोवा प्रशासनानं हे पाऊल उचललंय. मंगळवारी अंकोदा काणकोण मार्गावरून जाताना एक कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. कार झाडावर आदळल्यानं 82 वर्षीय महाबळेश्वर बाळकृष्ण फळदेसाई यांचा मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवानं अण्णा बनसोडे थोडक्यात बचावले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार राजकीय हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतं. पंतप्रधान मोदींचा मत्सर आणि केंद्र सरकारची बदनामी याच निकषांवर राज्य सरकारचा कारभार सुरू आहे असा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केलाय. अरबी चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रासह केरळ कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्ट्यांना बसणार नाही अशी माहिती हवामान खात्यानं नुकतीच जारी केली आहे. कोरोनाबाधित आजीचं निधन झाल्याचं समजून नातेवाईक अंत्यसंस्काराची तयारी करत होते. दरम्यान आजीनं डोळे उघडताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. ही घटना बारामतीत घडली आहे. मुंबईत गेल्या वर्षभरात तब्बल 54 कोटींचा दंड मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल केला गेलाय, तर पुण्यात 17 कोटी 85 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना संमोहित करून पैसे उकळल्याचा दावा अभिनेता योगेश सोहनीनं केलाय. दरम्यान या प्रकरणी पोलिसात FIR दाखल केला असून आरोपीची ओळख पटली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या आणि 54% रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये केवळ केंद्रानं 42% लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 24 तासात देशात 4205 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत एका दिवसात झालेल्या मृत्यूंच्या नोंदीपैकी ही सर्वाधिक नोंद आहे. महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये म्युकर मायकोसिसनं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या आजारानं ग्रस्त झालेल्या रुग्णांपैकी आतापर्यंत 50% रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणात संसर्ग होतोय. तरुणांनी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडण्यास सुरुवात केली असावी आणि त्यामुळेच लागण होण्याचं प्रमाण वाढलं असावं असं ICMR नं सांगितलंय. बाबा रामदेव यांची पतंजली नॅचरल बिस्किट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 60.2 कोटी रुपयांना रुची सोया इंडस्ट्रीज कंपनीनं विकत घेतली आहे. मंगळवारी तज्ज्ञांच्या समितीकडून 2 ते 18 या वयोगटातील भारत बायोटेकच्या कोविड विषाणूविरुद्ध लढणाऱ्या कोवॅक्सिन या लसीच्या 2-3 टप्प्यातील ट्रायलची शिफारस करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा सामना करून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. ऑक्सफर्डमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये हे सिद्ध झालंय. इस्रायलकडून गाझापट्टीवर हवाई हल्ले सुरू असून पॅलेस्टाईनमधील हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू आहेत. हमासच्या रॉकेट हल्ल्यात एका भारतीय महिलेचा मृत्यू झालाय. भारतातील कोरोनाचा नवा प्रकार ज्याच्यामुळे परिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आता हा कोरोनाचा नवा व्हेरियंट 44 देशात पोहोचलाय अशी माहिती WHO दिली आहे. इटलीमध्ये एका महिलेला एका वेळी चुकून 1-2 नव्हे तर तब्बल 6 डोस दिले गेले. सुदैवानं तिच्यावर काही साईड इफेक्ट झाले नाहीत.
चीनमध्ये एक पर्यटक 330 फूट उंच ग्लास ब्रिजवर चालत होता, मात्र अचानक जोराचा वादळी वारा आला आणि हा पर्यटक 100 मीटरवर हवेत लटकत होता. वाऱ्याचा जोर इतका होता की ब्रिजच्या काही भागातील काचा उडून देखील गेल्या. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.